तुम्ही या कसं येऊ इथं कसं आले कॉकरोच कसं आले याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही या तसं मी बोलतो इकडे हां काय हे असे इथं पेशंटच्या इथं तुम्ही अहो आमची बहीण एक्सपायर झाली हां हे तुमच्या चुकी बाई झाली तुम्ही बोलू नाही शकत सर काहीच आय डोंट तुम्ही बोलू शकत नाही काय मी लाईव्ह बघतोय हे हे काय हे लाले काय आहे नाही हे काय आहे पुरा हे व्हेंटिलेटर म्हणजे कॉकरोच सापडतात का तुमच्या मला तुम्ही याचं उत्तर द्या मला बाकी काय तुम्ही सांगायचं नाही आयसीयू म्हणजे सर एक मिनिट हे काय हे मला उत्तर द्या तुम्ही ओ तुम्ही पेशंटची किती काळजी करता मला नका सांगू मी घरातला मेंबर ओके ओके मग थांबा ओके मग तुम्ही थांबा मला वाटलं काय तुम्ही हॉस्पिटलचे म्हणजे सर तुमच्यामुळे गेले मी तुमच्यामुळे पेशंट गेले मी सकाळी 6:30 या हॉस्पिटलचं नाव इतकं मोठं आहे तुम्ही असं कराल मी सकाळी 6:30 थांबा एवढं तुम्हाला ओकड हॉस्पिटल पेक्षा मोठी सर्व्हिस झाली तुमची तिला श्वास गेला त्रास होतोय तिला श्वास गेला त्रास होतोय नाही एक मिनिट सर मला याचं उत्तर द्या मला तुम्ही याचं उत्तर द्या मी विचारतो कसं तुम्ही जेव्हा स्पिटिंग करताना तुम्हाला कळालं नाही का हे असं कॉकरोच विचारतो कसं आलं ते मी विचारतो ना कसं कॉकरोच विचारणार भाऊ तुम्ही कॅमेरा बंद असू द्या असू द्या कॅमेरा बंद कॅमेरा असू द्या सर्व असू द्या पेशंट गेले काय करा तुम्ही माझ्या कुणा दाखल करा पेशंट गेले काय कोण 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 थांबा तुम्ही ते मला याचं उत्तर द्या माझ्या कुणा दाखल करा तुम्ही हरकत नाही मला करा हे काय माझ्या माझी बहीण ती नाही शूटिंग काढ रे काय हे जुरळ कसं काय याच्यामध्ये जुरळ हे जिवंत आहे ते जुरळ कसं काय याच्यामध्ये आलं व्हेंटिलेटर आहे तू डॉक्टर आहे का हा हे व्हेंटिलेटर कसं काय जुरळ कॉकरोच कसं काय हे असं वसंत पवारांचं हॉस्पिटल आहे तुम्हाला कळतं का वसंत पवार कोण होते तुम्ही तिथे सर्व्हिस करता ना हे वसंत पवारांचं माहिती आहे का बोलवा सिक्युरिटी इन्चार्ज मला पाहून निघून जाईल बोलवून जाणार सिक्युरिटी इन्चार्ज का